सर्व गावकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी अगदी 5 मिनिटं वाजवण्याचा प्रयत्न करतो. पखवाज हे वाद्य भगवान शिवशंकरापासून तयार झालेलं वाद्य आणि त्या वाद्यामध्ये काही परण असतात, त्यातलं एक भगवान शिवशंकराचं परण मी तुमच्या पुढे सादर करतो. त्याचा आवाज नको. ओ Oh, bum 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 bum, 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 bum bum b
वाद्यावर आपण अनेक प्राण्यांचे पण आवाज ऐकू शकतो. एक ते दोन मिनिटात छत्रपती शिवाजी महाराजांचा घोडा कसा पळतो तसं ऐकून दाखवतो मी. आता शेवट शांताबाईची मैस कशी पळती बघू द्या. मैस कशी पळती हातगडा हातगडा. बाहेरगावच्या महाराजांनी खूपच सुंदर वाजवलं. मग आपल्या गावात कमी येतं असं काही नाही. हे तुम्हाला टाळ करा आणि तुम्ही भरपूर दोन चार बोलमध्ये वाजवा. Thank you.
लागला. दूध देणाऱ्या जनावरांना संगीत ऐकवलं तरी त्यांचं दूध वाढून जात. अरे बापनी, हे खरं खरं सांगतो. ज्या एखाद्या व्यक्तीला काळी रोग झाला असेल, तो रोग दुरुस्त होत नसेल, तर त्याच्याकरता पुन्हा पुन्हा यमन कल्याण राग ऐकवला किंवा त्याला गाणं शिकवलं तर तसा काळी रोग दुरुस्त होतो. ही फार मोठी साधन आहे. हे वाजवण्याकरता आता टाळी वाजवली आपण. ही टाळी समाजाने वाजवण्याकरता त्यांनी काय घातली असेल फक्त त्यांनाच माहिती. खरं मी काय बोलू, इतकं सोपं नसतं. सगळे असे बोल असतात मला, खरं ना? तुम्ही दीर्घ दीर्घच वाजवलं का मध्ये? आता मी सोपं सूर्यासारखे तुम्ही माणसं आहे, तुम्ही विनासार काय चमकत बसून काय मजा आहे का? असतो इथे या भागातलं पहिलं मृदंग वाजवणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे रवी गुणाचे. आणि ज्या गावाला कला अवगत असते की त्याच लोकांना कलाकार आवडतात, हे त्याचं महत्वाचं उत्तर आहे. बरं का, इथे ह्या परिसरामध्ये सगळ्यांना कलाकार आवडतात आणि या गावामध्ये तर एक वेगळं आगळं वातावरण असतं. तुमच्यासारखे सगळे महात्मे इथे कलाकार हजर असतात आणि आजच्या दिवशी सगळ्यांच्या उपस्थितीने परशुराम बाबांच्या आचारसंहितेला चरित्राला आपण वाणीच्या द्वारा थोडा स्पर्श करण्याचा प्रयास केला. ऐशी पूजिता वैष्णव हे संतोष तो देव विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल.